बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. सोशल मीडियावर पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी. सलमान खानला मदत केल्यानं आणि दाऊदचे निकटवर्ती असल्यानं हत्या केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख. बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून अमोल मिटकरी भुजबळांचा घरचा आहे. गृहमंत्री फडणवीस काय करत होते? भुजबळ मिटकरींचा सवाल, तर राजकारण करणं चुकीचं. अजित पवारांची प्रतिक्रिया. गृहमंत्री फडणवीसांची हकालपट्टी करा, शरद पवारांसह विरोधकांची मागणी. तर कायदा आणि सुव्यवस्थेवरून राहुल गांधींची ही टीका. राज्यातील महिलांसह राजकीय नेतेही असुरक्षित. महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेतून सरकारवर निशाणा. तर रश्मी शुक्लांना असंवैधानिक पद्धतीनं पदावर बसवल्याचाही पटोलेंचा आरोप. लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त निवडणुकीपुरतेच येतील. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची येत्या आठवड्यात कधीही घोषणा होण्याची शक्यता. 26 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा अस्तित्वात येण्याचं नियोजन.